गाणं लावणार आहे आपण. मग तू काल सारखा छान डान्स करायचा, ठीक आहे? अरे वा. मग आपण हाय गाईज म्हटल्यावर कसा हसतो गाईज बघा, तुम्हाला डेमो दाखवते. गाणे बघा, दोघांच्या हात धरून चालली. त्या दिवशी आपण आलो तेव्हा फक्त कृष्ण होते, राधा राणी पण आहे. एकदंत म्हणत आजोबा तुला, एकदंत. शंभू बघा आपला कसा रडतो आहे. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, काल तुम्ही व्हिडिओ बघितला, आम्ही ना बर्थडे पार्टीला गेलो होतो, तर ना शंभू एकदम मस्त डान्स करत होता. आणि ना आता डान्स वगैरे तर करतो, त्याला आता पण ट्रेनिंग द्यायचं आहे आपल्याला. त्याला लवकरच गणपती येतोय की नाही, तर गणपती जसं जवळ येईल तसं गणपती डान्स तर त्याला जमला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्याला हळूहळू ना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आता रोज जरा वेगवेगळ्या गाण्यावरती डान्स करायला लावायचा, ते आमचा प्रोग्राम चाललेला आहे आजकाल. शंभू शंभू आता मस्त ना गाणं लावणार आहे आपण. मग तू काल सारखा छान डान्स करायचा, ठीक आहे? गणपती डान्स, आपल्याला गणपती डान्स करायचा. तुझं ट्रेनिंग चालू झालंय आजपासून, गणपती मध्ये छान डान्स झालाच पाहिजे शंभू कडनं. हो म्हणा, मी नाचणार आहे. हा मी नाचणार आहे, डुमडुम आहे माझ्याकडे, डुमडुम पण. पप्पा गाणं लावा शंभूचं, झिंगाटचं गाणं लावतोय पप्पा. काल कसं तू नाचला छान. अरे नाव टाकणार आता झिंगाट पटकलील ना. शंभू गणपतीचं ट्रेनिंग आतापासून. एक महिना आहे तुझ्याकडे, तू शिकून घे बाबा. काल मत नाचला एक एक हात भर करत. नाही दोघी का बाई, एक काय दोघी हात वर करत नाचलो काल. म्हणा मी लाव रे. नाही उभं राहायचं, तू काय नको वाटू. तुम्हाला माहिती आहे जळगावमध्ये झुला महोत्सव चालू आहे, तर दोन निघाला ना, छान निघाला. मी तेच बोलली की आता निघतोय म्हटलं मस्त. दादाचं ना नेल पॉलिश रिमूव्हर जे आणलेलं होतं ना, मी दादा प्रयोग करतो आता ते काढण्यासाठीचा. तर बऱ्यापैकी निघावं अशी इच्छा आहे आमची, पण ते खूप रगडावं लागणार आहे. सो गाईज, इथं काल मी तुम्हाला सांगितलं होतं नेल पॉलिश रिमूव्हरने आमचं साफ करायचं चाललेलं आहे म्हटलं, पण निघतंय का दादा व्यवस्थित? जोरात घासावं लागेल जरा, ते दोन दिवसापासून तीन दिवसापासून कडक झालेलं आहे ना घासून. आणि असं नाही हात नको लावू त्याला, कापसाने घ्यावं. हा घासाचं काम करू बाबा तुझं. थोडं नेल पॉलिश रिमूव्हर पण जुनं झालं, निघतंय पण त्याला खूप घासावं लागेल. त्याच दिवशी जर घासलं असतं तर लगेच निघालं असतं. जास्त लिक्विड नको टाकू, आपल्याकडे एवढीच बाटली आहे. हा ठीक आहे, आणायला काय लागत नाही, तसं काही नाही आहे. थोडं थोडं टॅल ड्रॉप्स निघत नाही एवढं खास. निघेल निघेल. आईने इथे लावला आहे दिवा, आता आम्हाला जायचंय भूर. अरे भूर जायचंय, चला सारखा साईड लावा. बरं मी काय म्हणते, झुला महोत्सव चालू झालेला आहे आणि आज ना तिथे ना फ्रूट महोत्सव आहे खाली बघ. बरं तिथे आज फ्रूट महोत्सव आहे, तर आम्ही दोघी जरी जातोय, मी आणि काजल आम्ही दोघी जातो. आणि आपला छटाक छटाक आता बाहेरून फिरून आलेला आहे, छटाकी तयारी करायची आहे, काजल तयारी करते. आणि मग तोपर्यंत म्हटलं मी थोडंसं खाऊन घेते, कारण मला भूक लागलेली आहे. आणि आत्ता दिवा लावला, दिवा लावेपर्यंत खाता येत नव्हतं, मग आता साडेसात होत आलेलेच आहे. म्हटलं मग खाऊनच जाते तर डायरेक्ट. सो छान थालीपीठ बनवली आहे, गंगाफळची भाजी होती ना, त्या गंगाफळच्या भाजीच्या आईने मस्त थालीपीठ बनवून दिली आहे. आणि मला बनपाव होता आमच्याकडे, म्हटलं मी थोडंसं बनपाव खाते म्हटलं. तर आता थालीपीठ खाते, जेवण थोडंसं खाऊन पिऊन घेते आणि मग जरा जाते मंदिरामध्ये. आज फ्रूट महोत्सव, त्याच्यामुळे मी उत्साही आहे, कारण मागच्या वेळेस गेलो होतो ना सनफ्लावर होतं, म्हणजे सूर्यफुलाचं होतं, त्याचं खूप छान सूर्य होतं, सॉरी सूर्यफुल नाही सूर्याचं होतं, तो छान होतो. आता फ्रूटचं पण काहीतरी असं मस्त असणार आहे. आई आम्ही दोघी जणी जातो, हा छटाक छटाक तर आपल्या सोबत तर असणार आहे ऑफकोर्स. मजा त्याची मजा. सो काही पटापट खाऊन घेते, काजल तयारी करते, शंभूची तयारी करते. ते बोला वस्तू फक्त खाली फेकायच्या, त्याने अशाच प्रकारे नेल पॉलिश फेकली आणि सगळी जमीन खराब केली. शंभूला कपडे घालणं म्हणजे एकदम एक परीक्षा असते. जमिनीवर झोपावं लागतं शेवटी, ऐकत नाही पट्टा. हा झालं उभा. तू आणि शंभूची चड्डी आणि काजलची मॅचिंग मॅचिंग. मी पण घालायला असं टॉप घालते. तीट लावून दिली का? आम्ही पावडर तीट पावडर लावली का?
पावडर दीड लावून रेडी पोरग आम्ही लावलं दादाने मी म्हणजे थालपीठच संपत नाही जातली मला आता तो नाही बोलला दादा ठेवून देऊ का मग एवढं नको मला नको आहे ना आता एवढं हे बघ कशी झाली मारा मी अरे शंभू चल नको रे असं नाही कर लवकर कर ना बाई मी तयार होऊन उभी आता गाडी काय काढ गाडी बाहेरच आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता जरा जातो झुला महोत्सव पाहण्यासाठी आज आहे फ्रूट महोत्सव जो आहे तर मला असं वाटतं ते जे चौकोन लावतील ना ते वरती आयता कुठे रेक्टॅंगल शेप मध्ये तर ते कदाचित त्याला फ्रुट्स वगैरे लावतील अशा माझी आशा अपेक्षा अशा आहेत तर बघूया तिथे काय आहे जर सेम असेल तर मी जे गेस केलं होतं ते बरोबर राहतो आणि जर तिथे सेम नसेल तर ठीक आहे का ते नवीन सरप्राईज कोणत्या तरी गोष्टी ना पॉझिटिव्ह शोधावंच लागतं बाहेर बघा आमच्याकडे किती आमच्या घरचा ना नॉर्मल आवाजच ठण 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 आणि आम्ही जुने जोरात 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 बोलतो असं वाटेल की बाहेर का असेल काही काही नाही नॉर्मल बोलणं असेल तर तेवढं जोर जोरात जोर जोरात असतात बरं असेल काय हरकत नाही आता आपण यांना जाऊयात म्हणजे चला सुंदरी रेडी झालेली आहे सुंदरीने भांग पाडलेला आहे तेव्हा आपण हाय गाईज म्हटल्यावर कसा हसतो गाईज बघा तुम्हाला डेमो दाखवते हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल कसा हसला आज हसला नाही आज नाही हसायचं आजी चला आजी आम्ही येतो चला आम्ही बुरसायचं आजी आम्हाला चाबी देऊ सो गाईज आम्ही आलेलो आहोत आता इथे आणि आज थोडीशी गर्दी दिसते त्या दिवशी गर्दी नव्हती बिलकुल सुद्धा आज गर्दी वाटते थोडेसे जय कर जय कर जयकर म्हणू खेळायचं चला चला चल जम्बू पुढे जाऊ चल बारीक ला जरा बारीक सगळ्यात आपली गणी बघा आले भो गणी बघा दोघांच्या हात धरून धरून चालली मस्त टुकू 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 चालते ते बा दोघांच्या हात धरतो आणि चालतो तर आता सगळ्यात महत्वाचं आपण जे बघण्यासाठी इथे आलेलो आहोत आज आहे फ्रूट महोत्सव जे आहे ना तर ते काजल त्या दिवशी आपण आलो तेव्हा फक्त कृष्ण होते आज राधा राधाराणी पण आहे आज राधाराणीला हे बघा राधाराणीला बसवलंय आणि कृष्णाच्या मांडीवरती फळ ठेवलेले सगळे फळ पाहिलेत का हो तेच दाखवते चिकू आहे संत्र मोसंबी आणि ती चेरी चिकू केळं ती चेरी नाही बेटा अरे त्याला चेरी म्हणतात आणि वरती ना टरबूज वगैरे पण आहे संत्री जास्त आहे नाशपाती आहे नाशपाती सुद्धा आहे कच्चे केळं सुद्धा आहे सगळे फळ ठेवलेले आज आम्ही मागे आलो होतो त्यावेळेस तर फक्त कृष्ण होते आज मस्त राधाराणी दोघी जण राधा कृष्ण हे एक चांगलं आहे की सगळ्यांना ना झुलवता येत छान मस्त शंभू बाबा आणि शंभू शंभूची आई मॅचिंग घेत कुठे जायला गेला तिकडे शंभू चाल प्रदक्षिणा मारायला जाऊ त्याला मोकळं मैदान मिळालं की तो घुसून जातो काही चिंता नसतं त्याला जायचं असतं तिथून तिथपर्यंत गेला हो ना सो गाईज आम्ही ना मागे ना ह्या मंदिरात आलेलो त्याच्यामुळे तुम्हाला मी आता मंदिर परत दाखवत नाही जर मंदिर बघायचं असेल ना तर मागचा एक व्हिडिओ आहे जो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तर तो तुम्ही बघा आणि इथे मस्त आहे ना बालाजीची मस्त अशी मूर्ती होती ह्या साईडला आणि इथे लक्ष्मीची मूर्ती आहे ह्या साईडला इथे मस्त झुला केलेला आहे आज फ्रूट महोत्सव आहे त्याच्यामुळे फ्रूटचं आहे उद्या आहे गुलदस्ता एकदा वाचून घेते परत कन्फर्म करून घेते हां आजची 27 तारीख आहे ना तर 27 फ्रूट घटा होती तर उद्या गुलदस्ताची उद्या पण येणारे आम्ही हळू चालायचं ना असं त्याला नुसतं पळायचं असतं त्यांना छटा पाटा चला चल बरोबर चल
इथे सगळं मंदिर मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधी, त्याच्यामुळे मी आता परत मंदिर दाखवत नाही. तर तुम्ही म्हणा की तेच तेच दाखवून राहिली बॉस. आम्ही आता प्रदक्षिणा मारतो आहोत आणि मग नंतर आहे ना काजलने तिथे खूप गर्दी होती म्हणून आहे ना मला झुलवता नाही आलं. पण मी आता एकदा अजून बऱ्याच वेळ, हा बऱ्याच वेळ इथे आहोत आम्ही. शंभूला खेळायला आहे जर म्हणून आम्ही बसणार आहे थोड्या वेळ. इथे भरपूर लहान लहान मुलं आलेले आहेत त्याच्यामुळे शंभूला मजा आहे. त्याच्या मित्र भेटलेत त्याला, तो फिरेल व्यवस्थित आणि मला फक्त झुलवता आलं नाही कारण तेव्हा गर्दी होती. म्हटलं ठीक आहे 5 मिनिटांनी जो शंभू त्यांना मागून घेतला. आजी आजी हा मी नंतर करून घेते. आणि चाललंय मग अशी गर्दी असल्याने हिला करायला मिळालं नाही. मी आणि मशीन हा कुलू कुलू बाई तू मग अम्मा पाहिली का तू अम्मा मग अशी गर्दी होती करता नाही आला. आता बऱ्याच कुठे गेला जा तू छोटाकडे जा. हे बघ काजल आणि आपला शंभू. तो कसं झालं इकडे आणग त्याला इकडे मोकळं मैदान मिळालं की तो खुश होऊन जातो नुसतं. ए काजल बघ ग कार भर करेल नाही तर काय. चल इकडे चल इकडे ये बोर्ड पाडून ठेवेल नाही तर खाली. शंभू तुझा मित्र कुठे आहे, तुझा मित्र कुठे आहे, कुठे आहे मित्र. एकदंत म्हणता आजोबा तुला, एकदंत एक दाटे तुला म्हणून. बसा बसा बसा. झाला खेळून जायचं घरी. नाही जायचं नाही जायचं, तोंडात निघालायचं. हा शंभू चल ना आपण आता घरी जाऊ. चल ना मग चल. धरलंय धरलंय बा तुझा प्रसाद का. हे घे हे घे तुझा प्रसाद. हा तुझा प्रसाद चल. हो चला त्याला त्याचा प्रसाद पाहिजे होता त्याने घेऊन घेतला माझ्याकडनं. मला माझी चप्पलच सापडे ना म्हटलं चप्पल गेली कुठे कुठे काढली होती तेच आठवत नव्हतं. सो चला प्रसाद वगैरे पण घेतला आहे, मंदिर वगैरे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. हे बघा सो गाईज आजचा व्हिडिओ आम्ही इथे लावतो आहोत. शंभू बघा आपला कसा रडतो आहे. थांब ना ती आई येते ना. पप्पाकडे जायचं नाही, आईकडे जायचं. आजोबा आजोबा पप्पा आईकडे जायचंय. आईकडे घे रे आई पप्पा पप्पा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. बापरे उठा चला उठा तर उठलो उठलो बाबा डोळ्यातून पाणी आहे बा. एवढं रडायचं सावित्री म्हणजे आजोबाकडे जातो का. नाही आता आई पाहिजे. सो गाईज आमचा व्हिडिओ ना आम्ही इथेच थांबवतो आहोत आणि आम्ही ना बाहेर जाऊन आलो छान फिरून वगैरे आलो. तुला खूप झोप येते शंभूला म्हणून त्याला आता आई हवी आहे ना. अंबू अजून रडत नाही येत आम्ही आम्ही शाना बाळ आहे रडत नाही आम्ही. चला गुड नाईट करा. आई जाऊन व्हिडिओ थांबवत हा शंभू बघ ना टीव्ही बघत नाही काही नाही. आज व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा शंभू रडताना पाहिला आणि रडताना कसं रडतो आहोत. गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता कसं हसला आता कसं हसलं गुंडोरा. डोळ्यातून पाणी बघा डोळ्यातून पाणी बघा. काय 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 झालं काय काय झालं. आता आई पाहिजे आता आई पाहिजे. झालं झालं गाई गाई आली थांबडा आई येते. हा आई येते.